आता आपण कार्बोनिल हा जो ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपच्या संदर्भातले फंक्शनल ग्रुप बघूया बरोबर. आता बघा सी डबल बॉन्ड हा कार्बोनिल ग्रुप आहे. मी तिथेही सांगितले कार्बन किती लोकांना अटॅच होतो, चार, एक दोन तीन चार. जर का हा कार्बोनिल ग्रुप हायड्रोजनला अटॅच आहे एका बाजूला आणि एका बाजूला अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला अल्डिहाइड म्हणणार आहे. उदाहरण दाखवलं इथे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच, नाव आहे ऍसिटाल्डिहाइड, त्याचं एक नाव आहे इथ्यानल. जर का सी डबल बॉन्ड ओला दोन्हीही अल्किल ग्रुप अटॅच असतील तर त्यावेळेसचा फंक्शनल ग्रुप किटोनिक फंक्शनल ग्रुप आहे आणि आपल्याला कंपाऊंडचं नाव दिसते सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री. कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटोन किंवा प्रोपॅनन किंवा डायमिथिल किटोन. परत एकदा, जर का सी डबल बॉन्ड ओला एक आर आणि एक एच अटॅच असेल तर अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप असेल, कंपाऊंड अल्डिहाइड असेल आणि आपल्याला दिसते ऍसिटाल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड केस अल्डिहाइडच्या केसमध्ये सी डबल बॉन्ड ओ एच हे कंपल्सरी पाहिजेच आहेत आणि तो एका बाजूला आर ला जोडला जाईल. ओके, परत एकदा सांगतो, अल्डिहाइडच्या केसमध्ये सी डबल बॉन्ड ओ एच याने मिळून तयार केला आहे अल्डिहाइडिक ग्रुप, त्याला अल्किल ग्रुप जोडला जाईल आणि मग आपल्याला अल्डिहाइड नावाचा कंपाऊंड भेटेल. जेव्हा मी सी डबल बॉन्ड ओला दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप जोडेल त्यावेळेस मला किटोन नावाचं कंपाऊंड मिळेल, किटोनिक फंक्शनल ग्रुप असेल तो. एक्झाम्पल ॲसिटोन दिलेलं आहे, काही वेळेस त्याला प्रोपॅनन असं सुद्धा म्हटलं जाणार आहे किंवा डायमिथिल किटोन असंही म्हटलं जाईल. आता आपल्याला बघायचं आहे कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप बघायचा आहे ज्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओच आहे परत एकदा वरील दोन लोकांसारखा आणि त्याला एका साईडला ओ एच कंपल्सरी असला पाहिजे. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ओ एच मिळून कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप तयार करतील. तुमच्या लक्षात आलं आहे का, जरा नीट बघा. सी डबल बॉन्ड ओ एच मिळून अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप तयार करणार आहेत. सी डबल बॉन्ड ओला दोन्ही आर असतील तर किटोनिक फंक्शनल ग्रुप येणार आहे. सी डबल बॉन्ड ओला ओ एच असेल तर सी डबल बॉन्ड ओ ओ एच मिळून कार्बोक्झिलिक ॲसिड नावाचा फंक्शनल ग्रुप तयार करणार आहेत आणि त्याला जर का अल्किल ग्रुप जोडला गेला तर आपण म्हणणार आहे कार्बोक्झिलिक ॲसिड नावाचं कंपाऊंड असणार आहे. ओके, आता इकडे तुम्हाला दिसते आरला इथे मी सी एच थ्री आर म्हणून म्हणजेच अल्किल ग्रुप म्हणून मिथिल ग्रुप जोडला आहे आणि मिथिल म्हणजेच सी एच थ्री जोडल्यावर सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच असं आपल्याला जे कंपाऊंड मिळालं आहे, कंपाऊंडचा मॉलिक्यूल मिळाला आहे, त्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड किंवा त्याला इथेनोइक ॲसिड सुद्धा म्हटलं जातं. आता परत एकदा कार्बोनिल ग्रुपच आहे पण त्याला एका बाजूला ऑक्सिजन अटॅच आहे. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ऑक्सिजन दोन बॉन्ड तयार करतो, म्हणजे हा ऑक्सिजन एका बाजूला कार्बनला अटॅच आणि दुसऱ्या बाजूला तो अल्किल ग्रुपला अटॅच होणार आहे आणि हा कार्बनसुद्धा एका बाजूला अल्किल ग्रुपला अटॅच होणार आहे, हे विसरू नका. हे जे स्ट्रक्चर आहे फंक्शनल ग्रुपचे हा एस्टरिक फंक्शनल ग्रुप आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगतो आहे की कोण कोणाला अटॅच होणार आहे. हा झाला एस्टरिक फंक्शनल ग्रुप, सी डबल बॉन्ड ओ ओ हा झाला एस्टरिक फंक्शनल ग्रुप. पण तो ओ कोणाला अटॅच होणार आहे, अल्किल ग्रुपला. इकडे सी कोणाला अटॅच होणार आहे, अजून एका अल्किल ग्रुपला. इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसते, मी बघा सी एच थ्री हा सी डबल बॉन्ड ओ ओ हा झाला आपला एस्टरिक फंक्शनल ग्रुप. जर का ओ एच असेल तर ॲसिड होता, हे पण विसरू नका. म्हणजे आता इकडे एक ऑक्सिजनला एक अटॅच अल्किल ग्रुप आहे आणि इकडे मिथिलला एक अटॅच अल्किल ग्रुप, मिथिलला म्हणतोय कार्बोनिल कार्बनला, याला हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कुठला, हा कार्बोनिल हा कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल कार्बनला सी एच थ्री अटॅच आहे बरोबर आणि सी डबल बॉन्ड ओ आणि हा ओ या दुसऱ्या ओला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे. ओके, कळले मी काय म्हणतोय ते. म्हणजे एस्टरिक फंक्शनल ग्रुपचा अर्थ कळला, सी डबल बॉन्ड ओ ओ त्यातला एक कार्बन कार्बोनिल कार्बन अल्किल ग्रुपला अटॅच आणि ऑक्सिजनसुद्धा अल्किल ग्रुपला अटॅच आहे. हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्या कार्बोनिल ग्रुपमधला जो कार्बन आहे त्याला मी म्हणतोय कार्बोनिल कार्बन. तुम्हाला एस्टरच्या केसमध्ये दिसतंय कार्बोनिल कार्बन ह्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे आणि ऑक्सिजनसुद्धा एका अजून एका अल्किल ग्रुपला अटॅच आहे, याचं नाव आहे इथिल ॲसिटेट. काय नाव आहे? इथिल ॲसिटेट. आता दुसरा जो ग्रुप आहे किंवा फंक्शनल ग्रुपचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आहे अमाईड. आणि तुमच्या लक्षात येईल की आता परत एकदा त्याच्यामध्ये सुद्धा
कार्बोनिल ग्रुप आहेच आहे, पण कार्बोनिल ग्रुपला जेव्हा मी एन एच टू अटॅच करणार आहे त्यावेळेस मी त्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणणार आहे, अमाईड फंक्शनल ग्रुप. काय म्हणणार आहे? अमाईड फंक्शनल ग्रुप. तुमच्या लक्षात घ्या, सी डबल बॉन्ड ओला मी जेव्हा एच अटॅच केला तेव्हा अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप मिळाला. त्या सी डबल बॉन्ड ओला दोन अल्किल ग्रुप डायरेक्ट, त्या कार्बोनिल कार्बनला जेव्हा डायरेक्टली मी दोन अल्किल ग्रुप जोडले त्यावेळेस मला किटोनिक फंक्शनल ग्रुप मिळाला. त्या सी डबल बॉन्ड ओला ओ एच अटॅच कंपल्सरी आहे, आणि त्याला मी म्हणजे त्या सी डबल बॉन्ड ओ ओ एच या चित्राला किंवा या स्ट्रक्चरला मी कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप म्हटलं, आणि त्याला अल्किल ग्रुप मी अटॅच करणार आहे. नंतर आत्ता आपण बघितलं की आत्ता सी डबल बॉन्ड ओ ओ आणि तो ओ कोणाला अटॅच होणार आहे, अल्किल ग्रुपला, तेव्हा मी त्याला एस्टरिक फंक्शनल ग्रुप म्हणणार आहे. आता मी त्या कार्बोनिल ग्रुपला जेव्हा मी एन एच टूला अटॅच करणार आहे त्यावेळेस मी त्याला म्हणणार आहे अमाईड फंक्शनल ग्रुप. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ एन एच टू हे हा सेटअप मिळून तयार काय करणार आहे, तर हा अमाईड फंक्शनल ग्रुप तयार करणार आहे, आणि त्याला ऑब्व्हियसली आपण अल्किल ग्रुप जोडणार आहे, जसा मी जोडला आहे सी एच थ्री, आणि नाव आहे ॲसिटामाईड. नाव काय आहे? ॲसिटामाईड. नाव काय आहे? ॲसिटामाईड. तुम्हाला मी काय बोलतो ते नीट समजून घ्या. सी डबल बॉन्ड ओ हा बेसिक एंटिटी आहे, बरोबर, आणि या सी डबल बॉन्ड ओला जर का मी एका बाजूला एच जोडलेला असेल तर तो अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप होतो. आर तर मी दुसऱ्या बाजूला जोडणारच आहे, नो डाऊट इन इट, बरोबर. जर का या सी डबल बॉन्ड ओला दोन्ही बाजूला जर का आपण आर जोडले तर आपण त्याला किटोनिक फंक्शनल ग्रुप असं म्हणू, आणि जर का एका साईडला जर का त्याला ओ एच असेल तर सी डबल बॉन्ड ओ ओ एच मिळून कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप मिळेल आपल्याला, आणि त्याच्या पण दुसऱ्या बाजूला आपल्याला आर जोडावा लागेल. म्हणजे कार्बोनिल कार्बन हा अल्किल ग्रुपच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच आहे, त्याचबरोबर तो दुसऱ्या कोणा दुसऱ्या बाजूला कोणाला अटॅच होतो त्याच्यावरनं फंक्शनल ग्रुप जनरेट केला जातो. म्हणजे एका बाजूला कार्बोनिल कार्बन हा अल्किल ग्रुपला अटॅचच आहे, दुसऱ्या बाजूला तो एचला अटॅच झाला तर तो आता अल्डिहाइडिक झाला, दुसऱ्या बाजूलाही तो आरला अटॅच झाला तर तो किटोनिक फंक्शनल ग्रुप झाला, दुसऱ्या बाजूला तो ओ एचला अटॅच झाला कार्बोनिल, एका बाजूला आर फिक्स आहे. हे कळलं का तुम्हाला? एका बाजूला आर फिक्स आहे, एका बाजूला आर फिक्स आहे, एका बाजूला आर फिक्स आहे, दुसऱ्या बाजूला तो कोणाला अटॅच होतो त्याच्यावरनं फंक्शनल ग्रुपची निर्मिती होते. जर का एका बाजूला आर आहे दुसऱ्या बाजूला एच असेल, सी डबल बॉन्ड ओ एच असेल तर अल्डिहाइडिक, दुसऱ्या बाजूला आर असेल तर किटोनिक, नंतर दुसऱ्या बाजूला ओ एच आला तर तो ॲसिडिक फंक्शनल ग्रुप झाला. आता इथे काय झालं आहे? ओ आर आला आहे, ओ आर आला की तो एस्टरिक फंक्शनल ग्रुप झाला. आता ओ एच काढून एन एच टू झाला तर तो अमाईड फंक्शनल ग्रुप झाला. इकडच्या बाजूला आर फिक्स आहेच आहे. सगळ्या चित्रामध्ये तुम्हाला कळतंय की मिथिल 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 मिथिल, अगोदरच्या केसमध्ये मी मिथिल मिथिलच कन्सिडर केलं. ओके, थँक्यू. आता 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 अमाईड नंतर मी सेकंडरी अमाईडकडे आलो. सेकंडरी अमाईडमध्ये काय झालं? एका बाजूला परत आर फिक्स आहे का नाही आहे, सी डबल बॉन्डो आहे का नाही आहे. हा सी डबल बॉन्डो आता कोणाला अटॅच दाखवला आहे, एन एच टूला का एन एचला? तर एन एचला. याचा अर्थ काय झाला? तर इकडून इकडे येताना याच्यातला एक हायड्रोजन काढला आहे आणि तिथं अजून एक आर ग्रुप बसवला जाणार आहे. काय बसवला जाणार आहे? आर ग्रुप बसवला जाणार आहे. म्हणजे काय दिसतंय मला? सेकंडरी अमाईडच्या केसमध्ये, सेकंडरी अमाईडच्या केसमध्ये सेकंडरी अमाईन आहे का अमाईड आहे? अमाईड आहे. अमाईन मागाशी आपण बघितलं हे अमाईन आहे का अमाईड आहे? अमाईड आहे. अमाईड म्हणजे काय? तर अमाईड म्हणजे जो एन एच टू ग्रुप आहे तो कार्बोनिल कार्बनच्या असोसिएशनमध्ये, कुठल्या कार्बनच्या असोसिएशनमध्ये? कार्बोनिल कार्बनच्या असोसिएशनमध्ये. म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि एन एच टू मिळून काय तयार करतात? अमाईड. ऑब्व्हियसली मी परत एकदा बोललो की एका बाजूला कार्बोनिल कार्बन हा अल्किल ग्रुपला अटॅच आहे का नाही आहे. आहे, थँक्यू. आता इकडून इकडे येताना काय केलं मी? एन एच टूचा एक हायड्रोजन काढला आणि तिथं काय बसवला? एक अल्किल ग्रुप बसवला. एन एच टूचा एक हायड्रोजन काढला आणि काय बसवला? एक अल्किल ग्रुप बसवला. त्या केसमध्ये मला काय मिळणार आहे? सेकंडरी अमाईड मिळणार आहे. काय मिळणार आहे? सेकंडरी अमाईड मिळणार आहे. आणि अमाईडचे दोन्ही हायड्रोजन काढून जर का मी दोन अल्किल ग्रुप बसवले तर त्याला मला मिळणार आहे टर्शरी अमाईड. काय मिळणार आहे? टर्शरी अमाईड. म्हणजे अमाईडकडनं सेकंडरी अमाईडकडे येताना मी कार्बोनिल कार्बनला हात लावलेला नाही, कार्बोनिल ग्रुपला हात लावलेला नाही. मी काय करतोय? एन एच टूमधला एक हायड्रोजन कमी करून तिथं अल्किल ग्रुप बसवला. कुठून? अमाईडकडनं सेकंडरी अमाईडकडे येताना. आणि अमाईडकडनं टर्शरी अमाईडकडे येताना काय करणार आहे मी? हायड्रोजन, दोन हायड्रोजन काढले आणि दोन अल्किल ग्रुप बसवलेत. हे स्ट्रक्चरली सांगतोय मी, मी रिॲक्शनबद्दल बोलत नाही, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी सांगतोय. ओके, हे मेकॅनिझम वाईज काहीतरी रिॲक्शन होते असं मी काहीही बोललेलो नाही. हे तुमच्या लक्षात यावं की फरक काय अमाईडमध्ये, सेकंडरी अमाईडमध्ये, टर्शरी अमाईडमध्ये फरक काय, तो फरक सांगायचा मी प्रयत्न करतोय. आता इकडे चित्रात या, नावसुद्धा कसं दिलं आहे बघा. या माणसाचं नाव ॲसिटामाईड आहे, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. आता
हा अमाइड आहे आणि त्याच्याकडनं आता मी सेकंडरी अमाइडकडे जेव्हा येणार आहे त्यावेळेस सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ॲज इट इज दिसतोय. एन एच टूच्या ऐवजी एन एच मधला एन एच टूमधला एक हायड्रोजन काढलाय आणि एक सी एच थ्री बसवलाय त्यामुळे एन एच उरलाय. म्हणजे हा मिथिल कोणाला अटॅच केलाय? माझ्याकडे दोन मिथिल आहेत. एक मिथिल आहे तो या कार्बनचा कार्बनला अटॅच आहे आणि दुसरा मिथिल नायट्रोजनला अटॅच आहे. नाव देताना ही काळजी घेतलेली आहे की मिथिल ग्रुप कोणाला अटॅच असला पाहिजे. त्यासाठी बघा काय केलं, या सगळ्या स्ट्रक्चरचं नाव होतं ॲसिटामाइड. म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे इकडून इकडे येताना फक्त याच्यातला एक हायड्रोजन काढून सी एच थ्री बसवलाय, म्हणजे हे स्ट्रक्चर ॲसिटामाइडपासूनच डिराईव झालं असं म्हटलं म्हणून या स्ट्रक्चरच्या या पार्टला नाव देऊन टाकलं आहे ॲसिटामाइड. ओके, मग इकडून इकडे येताना काय झालं, एक मिथिल ग्रुप दिसतोय आपल्याला, इकडून इकडे येताना एक हायड्रोजन काढून एक मिथिल ग्रुप बसवलाय, पण तो मिथिल ग्रुप कोणाला अटॅच आहे? कार्बोनिल कार्बनला का नायट्रोजनला? तो नायट्रोजनला. म्हणून इथं काय लिहिलं आहे, एन मिथिल. म्हणजे कळतं लोकांना की एन मिथिल याचा अर्थ नायट्रोजनला मिथिल ग्रुप मिथिल जोडलेला आहे. ओके, नुसतं ॲसिटामाइड म्हटलं तर एन एच टू सील एन मिथिल ॲसिटामाइड याचा अर्थ सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि त्या एन एचला एक सी एच थ्री जोडलेला असेल. म्हणजेच एन एचला म्हणण्यापेक्षा नायट्रोजनला एक सी एच थ्री जोडलाय. आता टर्शरी अमाइनच्या नावाकडे बघा, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन हे ॲसिटामाइडचं स्ट्रक्चर आहे. म्हणून परत एकदा ॲसिटामाइडकडे आलो, दोन हायड्रोजन काढून दोन मिथिल जोडलेत. म्हणजे ते दोन मिथिल कोणाला जोडलेत? कार्बोनिल कार्बनला, मिथिलच्या कार्बनला, ऑक्सिजनला का नायट्रोजनला? नायट्रोजनला. म्हणून नाव काय दिले, एन एन डायमिथिल. आता एन एन दोन एन का दिले? कारण दोन वेगळ्या वेगळ्या मिथिल ग्रुपचं अस्तित्व मी सांगतोय आणि मी हे सांगायचा प्रयत्न करतोय, दोन मिथिल ग्रुप हे दोन नायट्रोजनला नाही, एकाच नायट्रोजनला आत्ता अटॅच आहेत, कारण तिथे एकच नायट्रोजन आहे. हे कळते का मी काय सांगतोय? दोन वेगळ्या वेगळ्या नायट्रोजनला अटॅच नाही, दोन मिथिल ग्रुप एकाच नायट्रोजनला अटॅच आहेत. पण मी एन एन का लिहिलं तर मला हे सांगायचं होतं, दोन्ही मिथिल ग्रुप कोणाला अटॅच आहेत? एकाच नायट्रोजनला अटॅच आहेत. माझ्या मते सगळ्यांना नावं कशी द्यायची कळलं असेल, त्याच्यामागचं लॉजिक कळलं असेल. नेमिंगच्या बाबतीत मी डिटेलमध्ये बोलणारच आहे, पण जिथं जिथं मला तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करता येईल, एकदम मी सगळे कन्सेप्ट इंट्रोड्यूस केले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. म्हणून मी थोडं थोडं करून कन्सेप्ट शिकवताना इंट्रोड्यूस करतोय. अजून काही फंक्शनल ग्रुपची माहिती घेऊया पुढच्या सेशनमध्ये. आता आपण जरा बॉन्ड्सबद्दल बोलूया. अगोदरच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की कार्बन चारच बॉन्ड तयार करणार आहे, नायट्रोजन तीनच बॉन्ड तयार करणार आहे, ऑक्सिजन दोन बॉन्ड तयार करणार आहे, हॅलोजन एक बॉन्ड तयार करणार आहे, हायड्रोजन एक बॉन्ड तयार करणार आहे. म्हणजे मी प्रत्येक एलिमेंट सांगितलं आणि प्रत्येक एलिमेंट किती बॉन्ड तयार करणार आहे ते पण सांगितलं, पण मी हे नाही सांगितलं की असं का. म्हणून आपण तुम्हाला जे दोन मेजर बॉन्ड माहिती आहेत, एक आयनिक बॉन्ड आणि दुसरा कोव्हॅलेंट बॉन्ड, या दोन लोकांविषयी बोलूया आज. एक लक्षात घ्या, केमिस्ट्री फाइट्स फॉर स्टॅबिलिटी असं माझं एक वाक्य. म्हणजे काय, तर केमिस्ट्रीमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात त्या स्टॅबिलिटीसाठी होतात असं मला वाटतं. म्हणजे कंपाऊंड तयार झाले, मॉलिक्यूल तयार झाले, ते पण त्या एका ॲटमला स्टेबल राहता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मॉलिक्यूल तयार केला आणि मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर तो स्टेबल झाला. म्हणजे हायड्रोजन एच म्हणून नाही राहत स्टेबल, मग तो एच टू म्हणून स्टेबल राहतो. म्हणजे हायड्रोजन म्हणजे एचचं रूपांतर एच टूत का झालं? कारण तो एच म्हणून स्टेबल नव्हता, तो एच टू झाल्यावर स्टेबल झाला. म्हणजे जेव्हा हायड्रोजन एकटा ॲटम म्हणून आहे त्यावेळेस तो स्टेबल नाही आहे, पण तो मॉलिक्यूल जेव्हा होणार आहे एच टू होणार आहे त्यावेळेस तो स्टेबल होणार आहे. म्हणजे दोन हायड्रोजन ॲटममध्ये बॉन्ड झाला असं मी म्हणेन. जर का तो स्टेबल एच टू बनून स्टेबल राहिला नसता किंवा तो एच टू म्हणून स्टेबलच नसता, तर तो एच टू तयार केलाच नसता, तो परत एचकडे गेला असता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जेव्हा आपल्याकडं रिॲक्शन होतात आणि रिॲक्टंट्स आपण म्हणतो की कन्वर्ट होतात प्रॉडक्ट्समध्ये, याचा अर्थ प्रॉडक्टमध्ये जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते रिॲक्टंटच्या केमिकल कंपोजिशनपेक्षा
जास्त स्टेबल आहे आणि म्हणून रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये झालं. जर का प्रॉडक्टचं केमिकल कंपोजिशन हे अनस्टेबल असतं तर प्रॉडक्ट हे प्रॉडक्ट म्हणून न राहता ते पुन्हा एकदा रिएक्टंटमध्ये कन्वर्ट झाले असते. म्हणजे ज्या काही सगळ्या रिॲक्शन्स होणार आहेत त्या रिॲक्शनचा जो बेस आहे तो स्टॅबिलिटी आहे. म्हणजे एका फॉर्ममधनं जेव्हा दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे त्यावेळेस हा जो दुसरा फॉर्म आहे ना, म्हणजे उद्या मी सांगितलं की ए इज गेटिंग कन्वर्टेड इन टू बी, तर हा बी नावाचा जो फॉर्म आहे ना त्याचं केमिकल सेटअप, त्याचा केमिकल कंपोजिशन हे जास्त स्टेबल पाहिजे एपेक्षा, तरच ए बीमध्ये कन्वर्ट होईल, नाहीतर एच राहील. किंवा जरी बीमध्ये कन्वर्ट झाला तरी तो परत एमध्येच जाईल. म्हणजे स्टॅबिलिटी हा बेस आहे. म्हणजे मॉलिक्युल फॉर्मेशनचा संबंध कुठेतरी स्टॅबिलिटीशी आहे. म्हणजे कार्बन चारच बॉन्ड तयार करतो त्याचे रिलेशन कुठेतरी स्टॅबिलिटीशी आहे. म्हणजेच काय, कार्बनने तीन बॉन्ड तयार केले तर कार्बन स्टेबल नाही, त्याला स्टेबल फॉर्मॅटमध्येच कन्वर्ट व्हावं लागेल आणि तो तसेच मॉलिक्युल तयार करेल जे स्टेबल आहेत. म्हणून मी म्हटलं की जनरली ऑक्सिजन दोन बॉन्ड दाखवतो कारण ते करण्यात त्याची स्टॅबिलिटी आहे. नायट्रोजन जनरली तीन बॉन्ड दाखवते, ते करण्यात त्याची स्टॅबिलिटी आहे. आता हे सगळं काय ते बघूया. आणि स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी म्हणून हे लोक दुसऱ्या ॲटम बरोबर बॉन्ड तयार करतात आणि यांनी मग आता ग्रुप ऑफ ॲटम तयार झाला ना बॉन्ड तयार केला. मग म्हणजे कार्बनला एकट्याला स्टॅबिलिटी नाही, म्हणून कार्बनने चार हायड्रोजन बरोबर बॉन्ड केला तेव्हा त्याला स्टॅबिलिटी मिळाली. आणि मग त्या कार्बन आणि चार हायड्रोजनने मिळून जो मिथेन नावाचा मॉलिक्यूल तयार केला तो जास्त स्टेबल आहे. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन इज असोसिएटेड विथ स्टॅबिलिटी. मग तो आयनिक बॉन्ड फॉर्मेशन असो किंवा कोवॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन असो. आज बोलूया आयनिक बॉन्डवरती आणि कोवॅलंट बॉन्डवरती. चला, आयन मी उदाहरणातनं सांगणार आहे. मी म्हणणार नाही राईट अ नोट ऑन आयनिक बॉन्ड, राईट अ नोट ऑन कोवॅलंट बॉन्ड. आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या डिस्कशनमधनं मला एकच गोष्ट तुम्हाला कन्फर्म सांगायची, बॉन्ड फॉर्मेशन इज इन असोसिएशन विथ स्टॅबिलिटी. ओके, हे एक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल तू मध्येच रिॲक्शनबद्दल बोलत होता, पण लक्षात घ्या रिॲक्शनमध्ये सुद्धा बॉन्ड ब्रेकिंग आहे आणि बॉन्ड फॉर्मेशनसुद्धा आहेच की. ओके, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन हे स्टॅबिलिटीशी संबंधित आहे असं मी म्हणतोय. म्हणून जे जुने बॉन्ड आहेत ते तोडले आणि नवीन जे बॉन्ड तयार केले प्रॉडक्टच्या केसमध्ये ते जर का जास्त स्टेबल असतील तर प्रॉडक्ट तयार होईल असंच मला म्हणायचं आहे. बॉटम लाईन एकच आहे, केमिस्ट्रीत जे काही होणार आहे, जे काही प्रॉडक्ट म्हणून मिळणार आहे दॅट इज विथ रिस्पेक्ट टू स्टॅबिलिटी. रादर जे काही घडणार आहे मला असं वाटतं दॅट इज फॉर स्टॅबिलिटी. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, एव्हरीथिंग इज अबाउट एनर्जी. त्याच्यावर आपण कमिंग लेक्चर्समध्ये बोलूया. ओके, पण तूर्तता मला सांगायचं आहे केमिस्ट्री फाइट्स फॉर स्टॅबिलिटी मीन्स व्हॉट. केमिस्ट्रीमध्ये ज्या काही रिॲक्शन होणार आहेत, जे बॉन्ड फॉर्मेशन होणार आहेत, ते कुठले बॉन्ड फॉर्मेशन टिकतील जे स्टेबल असतील त्याच्या ओरिजिनल बॉन्ड्सपेक्षा. ओके, बघूया आता आयनिक बॉन्ड आणि कोवॅलेंट बॉन्ड. आता आयनिक बॉन्ड म्हणजे काय त्याच्यावरती पहिले चर्चा करू. आयनिक बॉन्डमध्ये आयन्समध्ये बॉन्ड दिसणार आहे, पण आयन्स तयार का झाले परत एकदा, तेच कारण एकच परत एकदा काय, स्टॅबिलिटी. आयन्स तयार का झाले ते सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. समजा आता आपण पहिल्यांदा आयनिक बॉन्डवरती चर्चा करतोय, तर त्या केसमध्ये काय दिसतंय ते बघा. आयनिक बॉन्डमध्ये मी तुम्हाला या गोष्टीची माहिती देतोय की समजा आपल्याकडे सोडियम आहे. सगळ्यांना माहिती आहे आयनिक बॉन्डचं एक चांगलं उदाहरण एन ए प्लस आणि सी एल मायनस, म्हणजे सोडियम क्लोराईड आहे. पण त्याच्यामध्ये सोडियम सोडियम आहे का, सोडियमचा एक ॲटम सोडियम आहे का, म्हणजे एन एन ए आहे का. एक अजून एक मला सांगायचं आहे, जो नुसता ॲटम असतो ना त्याच्यावरती चार्ज झिरो असतो. म्हणजे काय, नुसता ॲटम सोडियम त्याच्यावरती चार्ज काय, झिरो. नुसता क्लोरीन त्याच्यावरती चार्ज काय, झिरो. क्लोरीन गॅस म्हणजे सी एल टू असेल तरी त्याच्यावरती चार्ज काय, झिरो. ओके, डन. आता हे याच्यावरती चार्जेस कसे आले तिथपासून मी स्टार्ट करणार आहे. म्हणजे चार्ज का आले ते तर सांगणार आहे, कशासाठी आले सांगणार आहे आणि कसे आले ते पण सांगणार आहे. आता बघा,
जर का आपला सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. बरं, सगळ्यांना माहिती आहे जेवढे जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढे प्रोटॉन असतात. म्हणजे सोडियमकडं नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहेत ते 11 आहेत, आणि जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजेच इलेक्ट्रॉन पण 11 आहेत. मग प्रोटॉन प्लस 11 आणि इलेक्ट्रॉन मायनस 11, प्लस 11 आणि मायनस 11, त्यामुळं चार्ज जो झाला आहे तो किती झाला आहे, 0 झालेला आहे. म्हणजे सोडियमवरती चार्ज किती झाला आहे, 0, कारण प्लस 11 प्रोटॉननी मायनस 11 प्रोटॉनचा चार्ज कॅन्सल केला आहे. आणि ओव्हरऑल नेट चार्ज म्हणेल मी त्याला, नुसता चार्ज नाही म्हणणार, नेट चार्ज ऑन सोडियम इज 0. पण बाळांनो लक्षात घ्या, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आपण सोडियमचं, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो 281. आणि जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 लिहितो, त्यावेळेस कळतं आपल्याला की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आपल्या 10वीपर्यंतच्या अभ्यासात आपल्याला ऑक्टेट रूल शिकवला आहे, किंवा आपल्याला सांगितलं आहे की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल मानलं जातं. ओके, द इफ देर आर 8 इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. परत एकदा गंमत काय चालली कळते, मी स्टॅबिलिटीबद्दलच बोलतो आहे. लक्षात घ्या, आता जर का सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि तो एक इलेक्ट्रॉन जर का सोडियमनी काढून टाकला, तर सोडियमचा आउटरमोस्ट ऑर्बिट आता 3 नाही राहणार, तर सोडियमचा आउटरमोस्ट ऑर्बिट आता तिसरं नाही राहणार, तर आता 2च ऑर्बिट आहेत, कारण आता एक इलेक्ट्रॉन गेला. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ऑर्बिट हे काही रिजिड वगैरे नाही आहेत, इलेक्ट्रॉन ज्या पाथमधनं फिरतात ना त्याला ऑर्बिट म्हणायचं. ओके, मग आता इलेक्ट्रॉनच नाही राहिला तर ऑर्बिट राहील का तिसरं, नाही राहणार. म्हणजे सोडियम म्हणतो आता मी तो तिसऱ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनच देऊन टाकतो, इलेक्ट्रॉनच देऊन टाकला, याचा अर्थ आता इथे तिसरं ऑर्बिटच अस्तित्वात नाही आहे, म्हणजे आता 2च ऑर्बिट आहेत. का? कारण 2च ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉन फिरतात, हे पहिल्या आणि दुसऱ्या. म्हणजे एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर, आफ्टर दी डोनेशन ऑफ आफ्टर दी डोनेशन ऑफ दिस वन इलेक्ट्रॉन देअर विल नॉट बी ए थर्ड ऑर्बिट. दॅट मीन्स ओनली 2 ऑर्बिट्स आर देअर. थ्रू फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अँड फ्रॉम सेकंड ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. आणि पहिल्या ऑर्बिटमधनं 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमधनं 8 असे इलेक्ट्रॉन फिरत असतील, आणि आता 2च ऑर्बिट आहेत, म्हणजे आता आउटरमोस्ट ऑर्बिट आहे दुसरं आहे, आणि आउटरमोस्ट ऑर्बिट दुसरं असल्याने आणि त्याच्यात 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळं आता मात्र सोडियम राहील का, सोडियमचा आयन बनेन, तर सोडियमचा आयन बनेन, म्हणजे एन एचा काय झाला, एन ए प्लस झाला, तो एन ए प्लस जो आहे तो काय होईल, स्टेबल होईल, कारण बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट, 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. थँक्यू. आता जर का मी एन ए प्लसचा अभ्यास केला तर मला सांगा मी काय बोललो, सोडियमनी काय डोनेट केला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, आउटरमोस्ट ऑर्बिटमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 करण्यासाठी सोडियमनी काय केलं, तर सोडियमनी प्रोटॉन डोनेट केला का इलेक्ट्रॉन डोनेट केला, इलेक्ट्रॉन डोनेट केला, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन काय, तेच आहेत, म्हणजे किती प्रोटॉन आहेत, 11, म्हणजे इथे प्लस 11, म्हणजे परत प्रोटॉनचा ओव्हरऑल चार्ज किती आहे, प्लस 11 आहे. पण आता एन ए प्लसकडं, म्हणजे सोडियमच्या आयनकडे, याला आयन म्हणतात, आयन म्हणजे चार्ज्ड स्पीसीज, हा जो एन ए प्लस आहे, आता मी मुद्दामून अगोदर एन ए प्लस लिहिला आहे, तुम्हाला कळेल आता प्लस चार्ज का आला. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्यावरती आता माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, 10 आहेत ना, कारण एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, म्हणजे ओव्हरऑल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, -10, प्रोटॉनचा चार्ज किती आहे, +11 आणि -10 मिळून ओव्हरऑल चार्ज किती आला, +1, किती आला, +1. आता कळलं सोडियमवरती +1 का दिला, हा +1 इंडिकेट करतो की हा जो एक पॉझिटिव्ह चार्ज आहे तो प्रोटॉनचा आहे, आणि तो का तयार झाला आहे, कारण आता प्रोटॉनच्या नंबरमध्ये आणि इलेक्ट्रॉनच्या नंबरमध्ये एकचा फरक आहे, आणि एकचा फरक आहे, का फरक आहे, कारण एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आहे, आणि तो एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं आता प्रोटॉन, एक प्रोटॉनवरचा जो चार्ज आहे तो एक्स्ट्रा जो चार्ज आहे तो आपल्याला लिहिला आहे आपण इथे त्याच्या डोक्यावर एन ए प्लस. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, जेव्हा मी एन ए टू एन ए प्लस आलो त्यावेळेस मी एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, हे माझं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य मी सांगितलं की इलेक्ट्रॉन गेल्यानंतर ऑर्बिटही गायब झालं, कारण इलेक्ट्रॉनच नाही राहिला, तर
तो फिरण्याची स्पेस पण नाही राहिली, त्यामुळे ते हे एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. खूप लोकांना ऑर्बिट ही संकल्पना रिजिड वाटते, नाहीतर मला ॲटॉमिक मासमध्ये ऑर्बिटचं सुद्धा मास घ्यावं लागलं असतं, कारण ते रिजिड असतं तर, किंवा त्याला काहीतरी मास असतं तर. आपण ऑर्बिटची डेफिनेशन काय केली की इलेक्ट्रॉन ज्या पाथमधनं फिरतो ना त्याला ऑर्बिट म्हणायचं. आता इलेक्ट्रॉनच नाही राहिला, पाथ नाही राहिला असं मी बोललो. त्याच्यामुळे आफ्टर डोनेशन सेकंड ऑर्बिट हे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. कोणासाठी? एन ए प्लससाठी. ते समजून सांगितल्यानंतर मी चार्ज डिस्ट्रीब्युशन सांगितलं आणि अशा प्रकारे एन ए प्लस झाला. पण एन ए प्लस का आला, त्याच्यावरती प्लस चार्ज का आला, कारण हा एक्स्ट्रा प्रोटॉन जो आहे ज्याचा चार्ज एक जो एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आहे तो बॅलन्स करत होता, आणि आता तो इलेक्ट्रॉन नसल्यामुळं तो प्लस चार्ज जो आहे त्याला बॅलन्स केलं जात नाही आहे, म्हणून तो आपण एन एच्या डोक्यावरती लिहिला आहे. म्हणून आपण म्हणतो की सोडियमच्या डोक्यावरती प्लस वन चार्ज दिसतोय, याचा अर्थ त्यांनी एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आहे. ओके, ही त्याच्यामागं बोलण्याची जी भूमिका आहे ती ही आहे की एक इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणून प्लस चार्ज नाही लिहिलेला, तर तो एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे पॉझिटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे प्रोटॉनचा जो एक चार्ज बॅलन्स करायचा राहिला आहे तो हा चार्ज आहे. हे बरोबर आहे की तो इलेक्ट्रॉन गेल्यामुळेच हे घडलं आहे, पण तो चार्ज एक्स्ट्रा प्रोटॉनमुळे असं मला म्हणायचं आहे. थँक्यू. अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रोटॉन डोनेट केलेला नाही आहे आणि आपल्याला एन ए प्लस मिळाला. बरं, हे सगळं का झालं त्याच्यावरती आपली चर्चा झाली, स्टॅबिलिटीसाठी, कारण त्यामुळं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता 8 इलेक्ट्रॉन दिसणार आहेत. कोणाच्या? एन एच्या का एन ए प्लसच्या? एन ए प्लसच्या. आता हा जो डोनेटेड इलेक्ट्रॉन आहे हा जेव्हा क्लोरीन घेईल, कारण क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगर, एक क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे सगळ्यांना, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे आणि त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 7 आहे. नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या क्लोरीनच्या केसमध्ये आहे 17, कारण जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढेच प्रोटॉन्स. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती पण 17 आहे, पण प्लस 17ला मायनस 17 कॅन्सल करून आपल्याला जो नेट चार्ज देणार आहेत तो नेट चार्ज हा काय आहे? 0 आहे असं मी म्हणेल. ओके, आता जेव्हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन सोडियमकडनं घेईल, का घेईल? कारण त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. तो 7 देईल का? तर 7 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट नाही करू शकत, तो काय करेल? एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल, आणि त्याने त्या सोडियमकडनं एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं प्रोटॉन ॲक्सेप्ट केला का इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, म्हणजे प्रोटॉनवरचा चार्ज बदलेल का? नाही, तो प्लस 17च राहील. इलेक्ट्रॉनवरचा काय असेल? मायनस 17 का मायनस 18? मायनस 18 का? कारण ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे? ॲड केला जाणार आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे काय होणार आहे? डोनेट होणार आहे का गेन होणार आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे इन थर्ड ऑर्बिट, प्लस 1 इलेक्ट्रॉन होणार आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, आणि त्यामुळे 7 आणि 1 8 इलेक्ट्रॉन होतील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये. आणि आता आपल्याला प्रोटॉनची संख्या ॲज इट इज दिसेल, पण इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली दिसेल, पण या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला बॅलन्स करायला प्रोटॉनकडे नंबर ऑफ, म्हणजे एक्स्ट्रा प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये नाही आहे, कारण आपण फक्त इलेक्ट्रॉनच ॲक्सेप्ट केला, प्रोटॉन ॲक्सेप्ट केलेला नाही आहे आपण, म्हणजे क्लोरीननी एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, प्रोटॉन ॲक्सेप्ट केलेला नाही आहे, त्यामुळे फक्त इलेक्ट्रॉनचीच संख्या वाढली. आणि -18 + 17 आता -1 चार्ज दिसतो आहे, म्हणजे हा जो -1 चार्ज दिसतो आहे, लक्षात घ्या बाळांनो, हा जो -1 चार्ज दिसतो आहे आपल्या सर्वांना, हा -1 चार्ज हा त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे असं मी म्हणेन. ओके, धन्यवाद. त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामुळं एन एवरती आपण जो सोडियमचा आयन तयार केला तो एन ए प्लस होता, पण क्लोरीनचा का होता? Cl+ होता का मायनस होता? मायनस होता. आता मला अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. सुरुवातीला सोडियमवर चार्ज किती होता मी सांगितलं आहे, नुसता ॲटम असेल तर सोडियम त्या ॲटमवरचा जो चार्ज असतो तो न्यूट्रल ॲटमवरचा चार्ज 0 असतो, कारण एन ए 0 होता, पण इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर त्याचा +1 झाला. क्लोरीनच्याही डोक्यावर, नुसत्या क्लोरीनच्या ॲटम न्यूट्रल ॲटम आहे त्याच्या डोक्यावरती चार्ज 0 आहे, तो Cl- झाला. म्हणजे काय झालं नीट बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो, काय केला जातो? इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो, तेव्हा हा चार्ज काय झाला? कमी झाला का? वाढला. वाढला म्हणजे 0चा किती झाला? +1 झाला. 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 आणि या केसमध्ये काय झालं? या केसमध्ये 0चा काय झाला? -1 झाला. 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 अर्थ नाही कळला का? कळला. 0चा -1 झाला म्हणजे काय? डोनेट केल्यावरती चार्ज वाढतो आणि ॲक्सेप्ट केल्यावर किंवा गेन केल्यावर चार्ज कमी होतो. 0चा -1 झाला म्हणजे कमी झाला. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे
एक ॲटम एन ए प्लस आणि दुसरा सी एल मायनस, त्यामुळे त्यांच्यात एक फोर्स तयार होईल, कारण अनलाईक चार्जेस ॲट्रॅक्ट, आणि त्याच्यामुळं त्या फोर्समुळं त्यांच्यात एक बॉन्ड तयार होईल, त्या बॉन्डला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. म्हणजे दोन आयन्स आहेत, सेम चार्जवाले आहेत का अपोजिट चार्जवाले आहेत, अपोजिट चार्जवाले आहेत, आणि त्या अपोजिट चार्जवाल्या दोन्हीही आयन्समध्ये ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, आणि त्या ॲट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण म्हणणार आहे आयनिक बॉन्ड. आता बघूया कोवॅलेंट बॉन्ड नेक्स्ट सेशनमध्ये. आता कार्बोनिल ग्रुप असणारे या इतर काही फंक्शनल ग्रुपची माहिती बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की इथे ऑक्सिजननी दोन कार्बोनिल ग्रुपला लिंक केलं आहे, त्या फंक्शनल ग्रुपला आपण म्हणणार आहे ॲसिड अनहायड्रेट, कारण हा फंक्शनल ग्रुप तयार होण्यासाठी ॲसिडिक फंक्शनल ग्रुपची मदत घेतली जाणार आहे. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपला त्याच्यावरती अभ्यास होईलच. स्ट्रक्चर लक्षात ठेवा की सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आहे, आणि मध्ये ऑक्सिजननी दोन कार्बोनिल ग्रुपला लिंक केलेलं आहे. ऑब्व्हियसली इकडच्या दोन्ही बाजूला म्हणजे कार्बोनिल कार्बनला अल्किल ग्रुप जोडलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की कार्बोनिल कार्बन एका बाजूला अल्किल ग्रुपशीच अटॅच्ड आहे, तसं आत्तासुद्धा कार्बोनिल कार्बन हे अल्किल ग्रुपलाच अटॅच असणार आहेत, आणि ते दोन्ही कार्बोनिल कार्बन जे आहेत, परत एकदा ऐका, कार्बोनिल कार्बन हे एका बाजूला अल्किल ग्रुपलाच अटॅच असणार आहेत, पण दोन्ही कार्बोनिल कार्बन एका ऑक्सिजनमुळं कनेक्ट झालेत असं मी म्हणेल. दॅट इज दिस ऑक्सिजन इज ॲक्टिंग ॲज अ ब्रिज फॉर दीज टू कार्बोनिल ग्रुप्स. आणि इकडं सी एच थ्री आणि सी एच थ्री जोडलं आहे, नाव आहे ॲसिटिक अनहायड्राइड. दुसऱ्या केसमध्ये कार्बोनिल ग्रुपला एका बाजूला क्लोरीन जोडला आहे, दुसऱ्या बाजूला ऑब्व्हियसली अल्किल ग्रुप आहेच आहे. तो जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण ॲसिल क्लोराईड म्हटलं आहे, आणि त्याचं एक्झाम्पल दाखवलं आहे इकडे सी एच थ्री पुट केल्यावर आपल्याला मिळतं आहे ॲसिटिल क्लोराईड. शेवटचा ग्रुप आहे सल्फॉनिक ॲसिड ग्रुप, जो कार्बोनिल ग्रुपशी संबंधित नाही आहे. स्ट्रक्चर नोटिफाय करा, एस डबल बॉन्ड ओ, एस डबल बॉन्ड ओ, ओ ओ एच, या बाजूला अल्किल ग्रुप अटॅच करणारे. आत्ताच्या केसमध्ये मी फेनिल ग्रुप अटॅच केला आहे, सी सिक्स एच फाईव्ह, याला म्हणायचं आहे बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड. मी सर्वच्या सर्व फंक्शनल ग्रुपचे हे टेबल तुम्हाला पी डी एफ फाईल करून पाठवेल ग्रुपवरती, कृपा करून ते लिहा, पाठ करा, वारंवार लिहा, वारंवार पाठ करा, आणि आता आपण पुढच्या एका बेसिक कन्सेप्टकडं जाऊया.